आज आपण एक अनारसांची रेसिपी बघू. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ही आयुर्वेदात सांगितलेली रेसिपी अगदी पारंपरिक ऋषीमुनींपासून, ज्यांनाही शरीराला दष्टपुष्टता वाढवायची असेल, पित्त कमी करायचं असेल त्यांच्यासाठी. हे चारही पदार्थ पित्त कमी करणारे आहेत, दंड प्रवृत्तीचे आहेत. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, ज्यांच्याही मुलींचे लग्न राहिलेले असतील त्यांनी पूर्ण लक्षात ठेवा. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जावायचं मान म्हणून हा पदार्थ देतात, ताटात घालून अनारसे. पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे, जावायला थोडं लग्नात कमी जास्त हुंड्याचं दिलेल्याचं थोडंसं पित्त खवळलेलं असतं. हे पित्त कमी करण्यासाठी नवीन जावायला बरोबर ती अनारसे देतात. तुझं पित्त थंड कर बाबा आणि माझ्या मुलीला सुखी ठेव. चारही पदार्थ वापरले ते, गूळ, तूप, तांदूळ, खसखस. आता खसखस तर मेंदूसाठी, शांत झोप लागण्यासाठी. आणि तिघही पदार्थ अगदी थंडावा, शरीराला थंडावा देण्यासाठी, पौष्टिकता वाढण्यासाठी. गूळ आहे थोडासा उष्ण, पण तो तुपाबरोबर थंड होतो हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे, मी नाही सांगत. नवीन नवीनच चॅनल होतं, त्यावेळेस मी एक अनारसांची रेसिपी टाकली आहे, त्यालाही छान प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही रेसिपी तंतोतंत फॉलो केली तर अगदी परफेक्ट अनारसे तयार होतील तुमचे, मस्त अगदी खुसखुशीत, कलरही छान बघू शकता आणि खूप दिवस टिकतात हे, खूप तळायचे नाही. त्याकरता 1 कप तांदूळ घेतले मी, 250 ग्रॅम तांदूळ, जाड तांदूळ घेतले, धुवून घेतले 2 वेळा पाण्याने, त्याच्यातलं पांढरं पाणी स्वच्छ होतं तोपर्यंत धुवून घ्यायचे. जाड तांदूळ आपले खिचडीसाठी जे वापरतो आपण ते 3 दिवस 3 रात्री भिजून ठेवायचे. रोज सकाळी पाणी काढायचं, संध्याकाळी पाणी काढायचं, परत दुसरं पाणी टाकायचं, असं 3 दिवस 3 रात्री भिजून ठेवले. आज 4th दिवस आहे, मी त्याचं पाणी पूर्ण काढून घेते. आता परत धुवून घ्यायचे, कारण त्याचा थोडासा ओशट वास येतो तांदूळाच्या पाण्यात राहिले म्हणजे. पूर्ण पाणी निथळू देते मी चाळणीवर. पूर्ण पाणी गेलं आहे त्याच्यातलं, पाणी चाळणीतनं खाली निथळलं आहे. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यावर पसरून घ्यायचं. आपल्याला पुन्हा नाही टाकायचं, घरातच पसरवायचं, फक्त त्याचं पाणीवर सुकेल तोपर्यंत. पूर्ण कोरडेही नाही करायचे, थोडं थोड्या वेळाने असं हात फिरवत राहायचं, फॅन चालू करून द्यायचं लागलं. 5 मिनटात तांदूळ कोरडे झाले बघू शकता. आता हाताला पाणी नाही लागत, आधी पाणी लागत होतं, पसरत होते, आता एकदम कोरडा हात होतो. पण तसे ओलेच आहेत ते, फक्त हाताला पाणी नाही लागत, तेवढं पाणी वरवरचं सुकू द्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे. जास्त असतील तर गिरणीवरून पण दळून देतात, छोट्या गिरण्या असतात स्पेशल. साखर तांदूळ दळायचं त्याच्यावर. मैदा चाळायची चाळणी घेतली मी बघू शकता, एकदम पातळ अशी नसेल तर मैदा चाळायची चाळणी. तुम्ही एखाद्या पातेल्याला, कढईला बारीक पातळ साडी बांधून त्याच्याने गाळू शकतात. एकदम पातळ पिठी मैद्यासारखी व्हायला पाहिजे. शेवटचा एवढा कण उरले ते टाकून द्यायचे, नाही तर तुमच्याकडून कांडून कांडून बारीक होत असेल तर ते वापरून घ्यायचं. मस्त बारीक पिठी झाली बघू शकता, हातालाही छान अशी लागली, एकदम बारीक. छिद्राची चाळणी घ्यायची, ही आपली मैद्याची चाळणी आहे. तुम्हाला दोघं चाळण्यांमधला फरक दाखवतो. आणि ह्या ही नेहमीची पिठाची वापरायची, रव्याची म्हणतात ती, रवा मैद्याची. ही मैद्याची ही घ्यायची असते. मी ही वाटी भरून 250 ग्रॅम तांदूळ घेतला होता, तेवढाच मी 250 ग्रॅम गूळ घेते. थोडासा बारीक करून घेतला आहे तो, बारीक केल्याने कमी दिसतो आहे. ते आपल्याला 250 ग्रॅम लागेल का कमी लागेल, जास्त लागेल, त्यासाठी आपण थोडं थोडं कालवत जायचं आहे त्याच्यात. कारण काही गूळ असतो ओलसर किंवा पिठी जास्त कोरडी झालेली असते. मी आधी 250 ग्रॅम घेऊन घेतला, परत आपल्याला जर जास्त लागला तर टाकू शकतो. हाताने असं चोळून चोळून पूर्ण लाडूसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. मी मुसळीने ठेचून ठेचून गोळे करून घ्यायचे. गुळ आधी किसला असता तर एवढी मेहनत करायची गरज नव्हती, पण माझ्याकडून खडे टाकले गेले ते गुळाचे,
पीठ जरी पातळ झालं तर दुसरे 3 दिवस अजून तांदूळ आपण भिजून त्याच्यात करू शकतो, किंवा कोरडं पीठ झालं तर वरून गूळ टाकू शकतो. थोडंफार इकडे तिकडे होतंच प्रमाण. काही तांदूळ खूप ओलसर असतात, पाणी शोषतात, तांदूळाच्या प्रकारावर पण अवलंबून असतात. सुरुवातीला थोडे थोडेच करून बघायचे त्या तांदळाचे अनारसे, 1 वाटी 2 वाटीचे. सगळा गूळ छान असं मिक्स झालेला आहे. थोडाफार असेल तर मुरेल तो. असे लाडू करून करून आपल्याला गोळे करून डब्यात ठेवून द्यायचे. आणि हे पीठ 5-6 दिवस मुरल्यानंतरच अनारसे करायला घ्यायचे. ताजे ताजेही होऊ शकतात पण एवढी जाळी पडत नाही त्यांना. असे गोळे करून स्टीलच्या डब्यात, प्लास्टिकच्या डब्यात झाकण लावून ठेवायचे. 3-4 दिवसानंतर अनारसे करायला घ्यायचे. 1-5 दिवस आपण मुरवायला ठेवलेलं अनारसांचं पीठ मस्त मुरलं आहे, बघू शकता. एकदम परफेक्ट मुरलेलं आहे, असं मुरलेलं पाहिजे. 5 दिवस मी मुद्दामून मुरू दिलं, तसं 2 दिवसातही करू शकता. लवकर अनारसे केले कारण तुम्हाला भिजवायला, तांदूळ भिजवायला, मुरवायला वेळ मिळावा म्हणून. तांदूळ पण दाखवतेच मी. हा तांदूळ घेतला होता मी जाड, या वाटीभरूनच तांदूळ घेतला आहे. गूळ पण याच वाटीभरून घेतलेला आहे. एवढाच तांदूळ होता, त्याचं एवढी पिठी तयार झाली आपली अनारसांची. खिचडीचा असं जाड तांदूळ जो असतो तो घ्यायचा. काहींकडे रेशनचाही मिळतो म्हणतात, तोही चालतो, पण मी तर अजून ट्राय नाही केला. तो बासमती नाही घेऊ, खिचडीसाठी जो वापरतो तोच घ्यायचा. मी हा गूळ वापरला आहे. मला 2 कमेंट आल्या मोदकांच्या रेसिपीवर, तुम्ही केमिकलचा गूळ वापरला. मी नेहमी हा गूळ वापरते, नेहमी म्हणजे आत्ता जो यायला लागला तो केमिकल विरहित चहासाठी स्पेशल. आमचे जवळ दुकानदार आहेत, ते आमच्यासाठी स्पेशल आणून देतात, त्यांच्या घरच्यासाठी असतो. आपण याची रेसिपी, चहाची रेसिपी लागलीच बघू, याच गुळापासून चहा फाटतो का. तसा हाही सेंद्रिय गूळ आहे पण याच्याने चहा फाटतो. मी नेहमी सेंद्रिय गूळ, केमिकल विरहित गूळच वापरतो. मी जेवढा वापरायचा तेवढाच प्लास्टिकच्या पिशवीतनं काढते, कारण तो बाहेर काढला म्हणजे आणि बारीक केला म्हणजे कोरडा होतो गूळ. त्यासाठी मी पॅक तसंच राहू देते. आपल्याला जेवढा वापरायचा तेवढाच काढून घ्यायचा. पितळीची पातेली घेतली बरं का, पितळ्याच्या पातेलीत चहा करून पिऊन बघा, मस्त चव येते स्टीलच्या पातेलीपेक्षा. 2 कपाचा चहा. आज माझ्यासोबत चहा घ्यायला या तुम्ही, तो योग आला आहे. गुळासाठी दाखवले मी. रेसिपी बनवताना मला रोज मध्ये चहा लागतोच. गूळ घेतला आहे आपण. पूर्वीपासून तर आपण गुळापासूनच अनारसे बनवतो, अगदी पारंपरिक पद्धत आहे. तसं बघायला गेलं तर साखरेपासून तुम्ही पदार्थ बनवता, साखर वापरता, साखर केमिकल विरहित बनतच नाही. मला एवढं सांगावं लागतं कारण मला अशा कमेंट आल्या, गुळापासून गंभीर आजार होतात, तुम्ही असं कसं वापरतात गूळ, त्यासाठी मला बोलावं लागतं आहे. मोदक तर पुरातन काळापासून बनवतात, पण केमिकल विरहित गूळ, सेंद्रिय गूळ आत्ता यायला लागला. तर हे कधीपासून असे केमिकल विरहित गूळ वापरतात ते मला थोडी शंकाच आहे. कमेंट काहीतरी टाकायच्या म्हणून टाकत राहायच्या, माझ्या मनाला खूप लागलं आहे. वेलची टाकली मी, अगदी थोडीशी वेलची टाकली आहे. बघू आता चहा फाटला तर केमिकलचा गूळ, चहा नाही फाटला तर केमिकल विरहित गूळ आहे. आपण दूध टाकू. त्यांनी व्हिडिओमध्ये कुठलं निरीक्षण करून अंदाज लावला म्हणजे हा केमिकलचा गूळ वापरतायत तुम्ही, गंभीर आजार होतील. बघू शकता चहा फाटला आहे का आपला, उकळी यायला लागली आहे. अगदी तुमच्यासमोर मी व्हिडिओ चालू ठेवला आहे, अगदी मध्ये कट काहीच केलं नाही. ज्यांना टपरीवरचा चहा प्यायचा आहे त्यांनी ग्लासात प्यायचा. मुलाला असा आवडतो टपरीवरचा चहा, ज्यांना रेल्वे स्टेशनवरचा त्यांनी पिऊ शकता या चहा प्यायला. बघू शकता चहा फाटला आहे का. असे निरर्थक कमेंट टाकू नका, नाही टाकलं तरी चालेल, त्याच्याने मला उत्साह कमी होतो. व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते एवढं मेहनत घेऊन. आपण अनारसेने लावण्यासाठी पॉपी सीड खसखस घेतली आहे, चांगली निवडून घ्यायची. त्याच्यात बारीक खडे असतात,
आणि तूप घेतलं आहे मी, घरचं देशी तूप घेतलेलं आहे. एका ताटात ते पीठ काढून घेते मी सगळं, आणि थोडं मळून घ्यायचं आहे त्याला. मस्त मुरलेलं आहे अनारशांचं पीठ. आपण लवकर व्हिडिओ बनवतो आहे, तुम्हाला लवकर अनारशांसाठी तांदूळ कापता यावे म्हणून. लक्ष्मीपूजनाला पहिला नैवेद्य अनारशांचाच असतो आमच्याकडे. तर चिक्कीचा गूळ नाही वापरायचा, पण काही गूळ एकदमच कोरडा असेल, काही ओलसर असेल, थोडंफार कमी जास्त प्रमाण लागू शकतं. मी सांगितल्याप्रमाणे थोडे तांदूळ भिजून वेगळे ठेवायचे. पिठी पातळ झालं तर पिठी टाकू शकतो, कमी झालं तर गूळ पण टाकू शकता. सगळे गाठी मोडून एकसारखं करून घेते मी पीठ. सगळा गोळा असा मळून घेतला आहे एकसारखा. तूप पण तापायला लागलं आहे आपलं. तुम्ही अनारसे वळायला एक प्लास्टिकचं पेपर, काही कॅरी बॅग पिशवी असेल ते घेऊ शकता. हे माझ्याकडे ॲल्युमिनियम फॉईल आहे, बेबी फूडच्या येतात त्या पिशव्या. त्या थोड्याशा अशा जाड असतात. ॲल्युमिनियम फॉईल घेतली त्याला असे चुरा चुरा होऊन जातो, त्याचा आकार बिघडतो त्यासाठी. किंवा हातावरही वळू शकतात. एक छोटासा गोळा घेतला आहे मी, तुम्हाला जेवढे छोटे मोठे बनवायचे असतील तेवढे, लिंबूच्या आकारापेक्षा छोटा एक हातावर करू आपण. हातानेच वळते मी, प्लास्टिकवर थापून बघू, हाताने पण करू. थोडेसे जाड जाड येते आहे आपले सुरुवातीचे, असे जाड केले म्हणजे मध्ये छान असे लुसलुशीत आणि बाहेरून मस्त जाळी पडेल. दोन प्रकारात बनू, खसखसवर टाकून खसखसची बाजू वर ठेवायची. अगदी 1 ते 2 सेकंदात काढायचे, नाही तर मग जास्त ते गूळ असल्यामुळे कडक होतील. बघू शकता मस्त जाळी पडली आहे. एकाच बाजूने तळायचे ते आपण असे याच्यावर काढून पूर्ण तूप खाली जाईल असं एक जाळीवर घ्यायचे. गार व्हायलाही मी जाळीवरच ठेवते. परत आपण बनवू, खाली थोडं तूप लावू, परत एक गोळा आपण याच्यावर थापू. जेवढे पातळ तुम्ही करणार तेवढे होतात त्याच्याने. छोटे मोठे केवढे बनू शकतात. एक एक पण टाकू शकता किंवा एकदम 3-4 पण टाकू शकतात. एकदम स्लो गॅस ठेवायचा, कारण तूप भरकन तापतं आपलं. आणि परत तूप थोडं थोडं टाकत राहायचं, तूप पण लवकर जळतं. मस्त झाले बघू शकता. खास कलर येऊ द्यायचा अनारशांना, जास्त लाल केले म्हणजे ते गार झाल्यावर चिवट होतील. चाळणीवरच टाकून घ्यायचे म्हणजे सगळं तूप खाली जाईल. तेलातही तळू शकतात पण मी तुपातच तळते. असे तळून झाले सगळे अनारसे, जाळीवर ठेवले चाळणीवर म्हणजे असं तूप सगळं खालीपर्यंत तुपकट नाही होणार. आणि थोडं जरी जास्त तुपात राहिले तर असे लाल होतील. कलर येतो छान पण ते चिवट होतात खायला दातात. आणि थोडेसे जाड केले आपण, मधला गाभा मऊ असतो. पण तसेही करू शकतात किंवा एकदम पातळ बघू शकतात. पातळ दोन्हीकडे सारखा कलर आला आहे त्याला जाळी येते. जेवढे पातळ करणार तेवढी जाळी येते. आपल्याला जेवढे अनारसे तळायचे तेवढे तळून घ्यायचे. ते पीठ 6 महिने आपल्या डब्यात जसं तसं राहू शकतं. मस्त खा, स्वस्त राहा. पण सगळी व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल जास्तीची.